मस्ती भरा है समां, हम तुम है दोनों यहाँ। आंखों में आ जा, दिल में समा जा, झूमे जमी आसमां। मस्ती भरा है समां, हम तुम है दोनों यहाँ। आंखों में आ जा, दिल में समा जा, झूमे जमी भरा है समा। बाहों में पाहे डालो जी, गिर न जाए संभालो जी। भीगी हवाओं में, ऐसी फिजाओं में, होश मुझे है प्यार से प्यार सजाए चल, मन की प्यास बुझाए चल। प्यार से प्यार सजाए चल, मन की प्यास बुझाए चल। प्यार का राग सुनाए चल, दिल का साज बजाए चल। पंछी भी गाएंगे, सबको सुनाएंगे तेरी मेरी दास्तां। मस्ती भरा है समां, तुम है दोनों यहाँ। आँखों में आ जा, दिल में समा जा, झूमे जमी आसमां।
नमस्कार मित्रांनो, आसमंत फाउंडेशनच्या या पहिल्याच कार्यक्रमात मी द्वारकानाथ संजगिरी आपलं स्वागत करतो। ह्या फाउंडेशनची कीर्ती आसमंतात पोचो अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तुमच्याही मनात ते साहेब बघून बरं वाटलं मला। हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाची मूलभूत कल्पना अशी आहे की जवळपास 78 मराठी संगीतकारांनी हिंदीमध्ये काम केलेलं आहे। त्यातल्या 10 ते 11 संगीतकारांना घेऊन, त्यांच्या गाण्याने घेऊन हा कार्यक्रम आम्ही सादर करतो आहे। आणि याने अक्षरशः दादागिरी केली। दादागिरीचा पहिलाच नमुना तुमच्यासमोर पेश केलाच होता मी आत्ता। आणि ही दादागिरी केवढी मोठी होती आहे मालिक तेरे बंदे मैं गाण्याची तुमच्यापैकी काही लोकांना कल्पना असेल किंवा नसेल माहीत नाही, पण हे गाणं पाकिस्तानमध्ये प्रार्थना गीत म्हणून वाजवलं जात होतं। आणि नाही, नक्कीच टाळ्या वाजवायला पाहिजे तुम्ही। आणि नुसतं असं नाही तर पाकिस्तानमधलं जे पंजाब आहे त्या पंजाब सरकारने वटहुकूम काढला की हे गाणं हे प्रार्थना गीत म्हणून शाळेमध्ये वाजवावं। या गाण्याची थोरवी तुमच्या लक्षात आली असेल। लक्षात घ्या की पाकिस्तानला जायला विजा लागतो, पण गाण्याला जायला विजा लागत नाही, संगीताला विजा लागत नाही। संगीत देशाच्या सीमेपलीकडे जातं, धर्माच्या सीमेपलीकडे जातं, म्हणूनच संगीत हे महान असतं। आणि यातली आणखीन एक गंमत पहा की एक गाणं लिहिलंय भरत व्यासांनी म्हणजे एका हिंदूने, गायलंय लता मंगेशकरनी म्हणजे आणखीन एका हिंदूने, आणि कॉम्पोज केलंय सी रामचंद्र ते सुद्धा हिंदूने, आणि तरी ते पाकिस्तानामध्ये पॉप्युलर होतं। ह्याच्याच खऱ्या अर्थाने सॉरी वसंत देसाई ह्याच्या खऱ्या अर्थाने सी रामचंद्र एवढा आवडतो ना की माझ्या त्याच्यातच बसलेला आहे तो, असं झालंय। नाही बाकीचे आवडत नाही असं नाही, तर संगीताला कुठल्याही सीमा नसतात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। ह्याच वसंत देसाईने आपल्याला मराठी माणसांना, मराठी माणसांच्या अनेक पिढ्यांना मला असं वाटतं घनश्याम सुंदरा या गीताने उठवलंय। आणि त्याच काळामध्ये एक सी रामचंद्र नावाचा माणूस होता की ज्याने हिंदी चित्रपट संगीत रसिकाला अक्षरशः गदागदा हलवून उठवून नाचायला लावलं, आणि ते गाणं होतं आना मेरी जान संडे के संडे। 1947 सालच्या फिल्मिस्तानच्या शहनाईमधलं हे गाणं आहे। एक चांगला किस्सा समजतो, अनिल बिश्वास हे सी रामचंद्रचे अत्यंत लाडके असे संगीतकार, त्याने ते गाणं केल्यानंतर त्याने अनिल बिश्वासना सांगितलं मित्रपण की मला तुम्हाला एक गाणं ऐकवायचं आहे। अनिल बिश्वास म्हणाले ऐकव। त्यांनी हे गाणं ऐकवल्यानंतर अनिल बिश्वासने कोपऱ्यात पडलेली चप्पल घेतली आणि ते त्यांच्या मागे धावायला लागले आणि म्हणाले रे कसलं गाणं केले, काय गाणं आहे का, आणि तुझी हिंमत कशी झाली गाणं करायची आणि ते गाणं मला ऐकवायची। तर त्यावेळेला सी रामचंद्रनी त्यांना असं उत्तर दिलं की तुमचं इथे बसतान बसलेलं आहे, तुम्ही मस्त मेलडीच्या मस्तपैकी मेलडी देत आहात, पण मला काहीतरी या मेलडीच्या मोहजालातून बाहेर पडून एक स्वतःचा वेगळा रस्ता तयार करायचा आहे आणि काहीतरी वेगळं करायचं, आणि ते वेगळं करण्यासाठी हा माझा एक वेगळा रस्ता आहे। मी तुम्हाला निक्षून सांगतो असं त्यांनी सांगितलं की हे गाणं संडे टू संडे नाही तर मंडे टू संडे पॉप्युलर होईल, आणि ते तसं झालं। 1947 गाणं आहे, अजूनही गायला लागल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर माझ्याच पिढीचे नाही तर आजच्या पिढीची मंडळी सुद्धा नाचायला लागतात। अण्णा हे खऱ्या अर्थाने आपले पहिले रिदम किंग होते, त्याच्यानंतर अनेक झाले। ते गाणं आता आम्ही तुमच्या समोर पेश करतोय आना मेरी जान संडे के संडे। तुझे लंदन घुमाऊं, तुझे ब्रांड पिलाऊं, विस्की पिलाऊं और खिलाऊं खिलाऊं मुर्गे के अंडे अंडे आना मेरे जान संडे के संडे। आना
आपस में टॉक करें हम। अरे हट, सैया मेरा पहलवान है, मारे दंड हजार, हाँ मारे दंड हजार। सैया मेरा पहलवान है, मारे दंड हजार, हाँ मारे दंड हजार। भाग जाएगा बेदुम बंदर देगा जो ललकार, भाग जाएगा बेदुम बंदर देगा जो ललकार। आना मेरी जान, मेरी जान, संडे के संडे। Oh my God, हम हम हम, तुम रोमियो जूलियट हम। Oh my God, हम हम हम, तुम रोमियो जूलियट हम। Oh dear, हम dear, don't fear। Da da da, ba ba ba। एक काळ असा होता की दोन मराठी माणसं एकमेकांशी भांडत नव्हती, एकमेकांना पाण्यात पाहत नव्हती, उलट एकमेकांना मदत करत होती। त्या काळची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो। सुधीर फडकेंकडे एक चित्रपट आला संगीतासाठी आणि गायक म्हणून त्यांनी सी रामचंद्रांना बोलवलं। सी रामचंद्रन त्यांनी चाल ऐकवली, सी रामचंद्रांनी चाल ऐकली आणि चाल ऐकल्याबरोबर त्यांनी सांगितलं सुधीर फडकेंना की सुधीर, हे गाणं माझं नाहीये, हे गाणं तू किशोर कुमार कडून गाऊन घे, या गाण्याला न्याय फक्त किशोर कुमार देऊ शकतो। सुधीर फडकेने त्यांचं ऐकलं आणि ते गाणं किशोर कुमारला दिलं आणि ते गाणं अतिशय हिट झालं। तो सिनेमा होता पहिली तारीख आणि ते गाणं होतं खुश है जमाना, आज पहिली तारीख आहे भाई, पहिली तारीख आहे। म्हणजे एकेकाळी ज्या अजूनही मला वाटतं रेडिओ सिलोनवर एक तारखेला हे गाणं लागतं, माझ्या पिढीतली जी मंडळी आहेत त्यांनी एक तारखेला कॅश पगार घेतला असेल, त्यातली बऱ्याचपैकी ती असतील, हल्ली डायरेक्ट बँकेत जाऊन पैसे पडतात, पण ज्या काळामध्ये एक तारखेला पगार व्हायचा त्यावेळेला खरंच खिसा फुललेला वाटायचा आणि छान वाटायचं। हे गाणं ऐकल्यानंतर पुन्हा आपल्याला असं वाटतं की आज आपला खिसा फुगलेला आहे। ते गाणं आम्ही तुमच्यासमोर पेश करतो। पण ते एकच सांगतो की सुधीर फडके यांनी मराठीत, खरं तर मराठी मनावर मी म्हणेन, मोठं राज्य केलं, आजही राज्य करतायत, पण हिंदी सिनेमात त्यांना तसं राज्य करता आलं नाही। त्यांनी फक्त 20 चित्रपटांना संगीत दिलं, त्यांना व्यावसायिक यश फारसं मिळालं नाही, पण त्याचं कारण काय ते आपण त्यांच्या पुढच्या गाण्याच्या वेळेला सांगू। सध्या आपण आपला किस्सा भरून घेऊया, आज पहिली तारीख, आज पहिली तारीख। दिन है सुहाना, आज पहली तारीख है। दिन है सुहाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख, आज पहली तारीख है। दीदी बोली घर जरा जल्दी से आना, जल्दी से आना, शाम को पिया जी हमें सिनेमा दिखाना, हमें सिनेमा दिखाना। करो ना बहाना, 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 करो ना बहाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख, आज पहली तारीख है। किस
किसने पुकारा, रुक गया बाबू, लाला जी की जान आज आया है काबू, आया है काबू। ओ पैसा जरा लाना, ओ पैसा जरा लाना, लाना लाना, ओ पैसा जरा लाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख है, आज पहली तारीख है। बंदा बेकार है, किस्मत की मार है, सब दिन एक है, रोज एतबार है, मुझे ना सुनाना, सुनाना सुनाना, मुझे न सुनाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख, आज पहली तारीख है। दफ्तर के सामने आए मेहमान है, बड़े ही शरीफ है, पुराने मेहरबान है, बड़े ही शरीफ है, पुराने मेहरबान है। अरे जेब को बचाना, बचाना बचाना, जेब को बचाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख है, आज पहली तारीख है। बेकरार है, सोए नहीं रात से, सेठ जी को गम है के पैसों के लो हाथ से, वो लुट गया खजाना, खजाना खजाना, लुट गया खजाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख, आज पहली तारीख है। ओ सिनेमा वालों आओ आओ, खेल मजेदार है, हो खेल मजेदार है जी, खेल मजेदार है। आगा है भगवान है, किशोर कुमार है, निम्मी गीता वाली है, अशोक कुमार है, नरगिस राज कपूर है, दिलीप कुमार है। गीतों का तूफान है, नाच की बहार है, नाच की बहार है। पांच आने का दसाना, पांच आने का दसाना, पांच आने का दसाना, अरे वापस नहीं जाना, जाना जाना, वापस नहीं जाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख, आज पहली तारीख है। मिलजुल के बच्चों ने बाबू को घेरा, बाबू को घेरा, कहते हैं सब के बापू है मेरा, बापू है मेरा, खिलौने जरा लाना, खिलौने जरा लाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख, आज पहली तारीख है, दिन है सुहाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख, आज पहली तारीख है। या कार्यक्रमात थोडीशी वेगळी गाणी मुद्दाम आम्ही घेतलेली आहेत, जी जी नेहमी स्टेजवर ऐकतात, ऐकली ऐकवली जात नाहीत, कारण एक वेगळा टच त्याला द्यायचा होता। एक असा मराठी संगीतकार होता की जो एस डी बर्मनचा सहाय्यक होता सुरुवातीला, पण त्याच्या देवघरात फोटो मात्र सी रामचंद्रनचा होता, त्याचं नाव एन दत्ता, गोव्याचा दत्ता नाईक। 1930 सालचा जन्म, गोव्याहून तो 12व्या वर्षी पळून आला मुंबईत केवळ संगीताची आराधना करण्यासाठी। मुंबईत येऊन
ते थोडं शास्त्रीय संगीत शिकले, मग गुलाम हैदरचा असिस्टंट म्हणून त्यांनी काम केलं आणि रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळी वाद्य वाजवत त्यावेळेला एस डी बर्मनने त्यांना उचललं आणि आपला असिस्टंट म्हणून नेमलं. स्वतःच्या पायावर जेव्हा ते संगीतकार म्हणून उभे राहिले त्यात त्यांना मदत केली ते साहिर लुधियानवीने. साहिर लुधियानवी हा माझ्या पिढीचा अत्यंत लाडका आवडता असा गीतकार असं मी म्हणेन, कारण माझी जी पिढी होती थोडीशी त्या काळामध्ये आम्ही डाव्या विचारसरणीकडे झुकलेलो होतो आणि साहिर लुधियानवीर जी गाणी लिहायचा ना, जे शब्द असायचे ना, ते शब्द म्हणजे त्यावेळेला ठिणग्या वाटायचे आम्हाला. हा साहिर लुधियानवी एन दत्ताला एकदा पार्ले स्टेशनवर भेटला, तो पण जॉबच्या शोधात होता. एन दत्ता त्याला एस डी बर्मनकडे घेऊन गेले आणि त्याला पहिला पिक्चर मिळाला तो होता बाजी. आणि त्याच्यानंतर साहिर लुधियानवी आणि एन दत्ता यांची फ्रेंडशिप झाली. साहिर लुधियानवी मोठा झाला, मोठा झाल्यानंतर त्याला बी आर चोप्राने आपल्याकडे घेतलं आणि साहिर लुधियानवी हा बी आर चोप्राचा राजकवी म्हणून मानला गेला. आणि ह्या साहिर लुधियानवीने एन दत्ताला स्वतंत्रपणे संगीताची संधी दिली. धूल का फूल हा मला असं वाटतं एन दत्ताचा एक लँडमार्क सिनेमा आणि त्यात साहिरची गाणी ग्रेटच होती. म्हणजे त्यातलं एक गाणं तुम्हाला माहिती आहे, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम कसं असतं ना ते त्या गाण्यात व्यक्त केलेलं आहे. सुडो सेक्युलरिझम नाही, खरं सेक्युलरिझम, अस्सल सेक्युलरिझम साहिर लुधियानवी त्या गाण्यात दिलेलं आहे. त्यामध्ये एक गाणं आहे, मेरे प्यार का तू फूल है. पु ल देशपांडेने या गाण्याबद्दल असं म्हटलंय की हे गाणं ऐकताना प्रत्येक शब्द आणि लय, ह्या प्रत्येक शब्द आणि लयाबरोबर एक एक पाकळी वाहत्या पाण्यात टाकावी असा सुंदर फ्लो त्या गाण्याला आहे. पण आम्ही जे गाणं घेतोय ते त्या सिनेमातलं अतिशय सुंदर असं प्रणय गीत आहे, धडकने लगी दिल के तारों की दुनिया. इतकं सुंदर गाणं आहे, इतकं सुंदर गाणं आहे, हे गाणं ऐकताना असं वाटतं की पुन्हा तरुण व्हावं. म्हणजे मी अजूनही तरुण आहेच नाही असं नाही, पण पुन्हा तरुण व्हावं, कॉलेजात जावं, प्रेमात पडावं आणि प्रेयसी बरोबर हे गाणं म्हणावं. अतिशय सुंदर असं रोमॅन्टिक गीत आहे तुमच्या समोर केशवी. जो तुम मुस्कुरा दो बहारे हंसे, सितारों की उजली कतारे हंसे. जो तुम मुस्कुरा दो नजारे हंसे, जवां धड़कनों के इशारे हंसे, जवां धड़के इशारे हंसे. धड़कने लगे दिल के तारों की दुनिया, सवर जाए हम बेकरारों की दुनिया. जो तुम मुस्कुरा दो जो
खुशबू की अंगड़ाइयाँ, ये आँखों पे जुल्फों की परछाइयाँ। सवर जाए हम बेकरारों की दुनिया, जो तुम मुस्कुरा दो, जो तुम मुस्कुरा दो। आहा ला 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 ला, आहा ला 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 ला, आहा वाटलं की नाही तुम्हाला कॉलेजात जावंस हे गाणं ऐकल्यानंतर, पण तुम्हाला गंमत सांगतो की ह्या गाण्यामध्ये हे गाणं राजेंद्र कुमार आणि माला सिन्हा जेव्हा सिनेमात म्हणतात तेव्हा ते कॉलेज कुमार आणि कॉलेज कुमारी वाटत नाही ना, किंवा जर असेल तर तिकडे प्रौढ साक्षरता वर्गात चालत असावं असं वाटतं, इतके ते हे वाटतात। कुठलाही प्रोग्राम म्युझिकचा तुम्हाला कल्पना आहे की स्पॉन्सरशिवाय तो आपल्याला तुमच्यासमोर प्रेझेंट करताच येत नाही, त्यामुळे अनेक स्पॉन्सर्सची आम्हाला मदत झालेली आहे, त्यामध्ये PMC बँक हे मेन स्पॉन्सर्स आहेत, LIC कॉर्पोरेशन, ONGC, बाफना मोटर्स, किलर जीन्स, हावरे, कोको कोला आणि स्वदेशी या मंडळींनी आम्हाला मदत केलेली आहे, आणि त्यामुळेच हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता आणि आम्ही हा कार्यक्रम करू शकतो। लक्ष्मीकांत पॅरेललमधले लक्ष्मीकांत कुडाळकर हे मराठी, 1937 साली त्यांचा जन्म लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाला म्हणून वडिलांनी नाव लक्ष्मी असं ठेवलं। एका गिरणी कामगाराचा मुलगा, त्याची आई नर्स होती, पण लहानपणापासून गाण्याची आवड म्हणून वडिलांनी त्याला संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली। शाळेत जा ते गेले शाळेत, पण अभ्यासाच्या मागे लागले नाही, संगीताच्या अभ्यासाच्या मागे लागले। त्याला एका रूममध्ये कोंडून ठेवत त्याला मेंडोलिन शिकायला लावलं आणि मग क्लासिकल म्युझिकचे धडे दिले। पुढे हुस्नालाल भगतराममधल्या पंडित हुस्नालाल यांच्याकडून लक्ष्मीकांत व्हायोलिन कसं वाजवायचं शिकला, आणि ते दोघंजण म्हणजे लक्ष्मीकांत आणि पॅरेलाल हे दोघंही रणजित स्टुडिओमध्ये म्युझिशियन म्हणून काम करत, समोर एक मोकळं मैदान होतं, त्या मोकळ्या मैदानावर फावल्यावेळात क्रिकेट खेळत, त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती, त्या दोघांची तिथे दोस्ती झाली आणि त्यांनी तिथेच आपल्या करिअरची मॅच फिक्स केली, चांगल्या अर्थाने म्हटले मी। लक्ष्मीकांत हे कल्याणजी आनंदजीचे असिस्टंट होते आणि पॅरेलाल हे पंडित रामप्रसाद वर्मांचा मुलगा। हा खरं तर पॅरेलाल व्हायोलिनिस्ट होण्यासाठी व्हिएन्नाला जायला निघाला होता, त्यावेळेला लक्ष्मीकांतने त्याला सांगितलं जाऊ नकोस, तू आणि मी आपण मिळून इथे एक संगीतकारांची जोडी या रीतीने आपण पेश होऊया लोकांना, आपण सिनेमाला म्युझिक देऊया। इतकी सोपी गोष्ट नव्हती, कारण शंकर जयकिशनचं प्रचंड राज्य चालू होतं, कल्याणजी आनंदजींनी जम बसवलेला होता, पण मराठी माणूस असून सुद्धा चांगला कॉन्फिडन्स होता लक्ष्मीकांतकडे। आणि लक्ष्मीकांत शशधर मुखर्जींकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला एखादं तरी तुमचा सिनेमा द्या। तेव्हा मुखर्जींनी त्यांच्याकडे बघितलं आणि सांगितलं की आत्तापर्यंत 25 लोक माझ्याकडे येऊन गेले, शंकर जयकिशन त्यातले पहिले आणि तुम्ही 26वे। तरीसुद्धा लक्ष्मीकांत हिरमोसला नाही तो मुलगा त्यावेळेला, आणि त्याने मुखर्जींना सांगितलं की ठीक आहे, आज आम्ही कुणी नाही आहोत मराठी बाणा, पण आम्ही अशी एक वेळ येईल की त्यावेळेला आम्ही टॉपला असू, आणि त्यांनी ते शब्द खरे केले। अर्थात शब्द खरं करणं इतकं सोपं नव्हतं, कारण त्यांची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली। तुमसे प्यार हो गया नावाच्या एका सिनेमाला त्यांनी संगीत दिलं, 4 गाणी त्यांनी रेकॉर्ड केली, सिनेमा डब्यात गेला। पुन्हा त्यांना 2 सिनेमे आले, हम तुम और वो, क्या लोक क्या कहेंगे, पुन्हा गाणी दिली, पुन्हा सिनेमा डब्यात गेला। मग सिंधबाद नावाचा सिनेमा आला, दारा सिंग हिरो असलेला, तो त्यांना मिळाला ते संगीत देणार। इतक्यात दारा सिंगने सांगितलं, कारण त्या काळात दारा सिंगची चलती होती, की हे म्युझिक डायरेक्टर नको, बदला, त्यांना बदलण्यात आलं। आणि त्यानंतर त्याने एक बी ग्रेड सिनेमा मिळाला, पण त्या बी ग्रेड सिनेमाला यांनी ए ग्रेड म्युझिक दिलं, त्या सिनेमाचं नाव होतं पारसमणी। येस, त्यातली अनेक गाणी पॉप्युलर झाली, पण एक जे गाणं होतं हसता हुआ नुरानी चेहरा, हे गाणं बिना का गीत मानामध्ये 6व्या क्रमांकापर्यंत चढलं। आणि सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की सिंधबाद नावाचा ज्या सिनेमामध्ये दारासिंग हिरो होता,
त्या सिनेमाला ही ट्यून त्यांनी वापरली होती. पण दारा सिंगने ह्यांना हक्क लिहिला तर दारा सिंगला संगीताचा कान असा होता असं कुठं ऐकिवत नाही आहे, त्याला कुस्तीतलं कळत असावं. पण ती ट्यून त्यांनी उचलली आणि ती पारसमणीमध्ये टाकली आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं लक्ष्मीकांतना ह्या पारसमणीमध्ये खरा परीस सापडला आणि पुढे त्यांच्या आयुष्यातलं त्यांच्या करिअरचं सोनं झालं. त्या पहिल्या गाण्यामध्ये म्हणजे हस्तवा नुराणी चेहरा याच्यामध्ये त्यांनी 36 व्हायलिन्स वापरले, म्हणजे त्या काळात नौशाद 20 वापरत, शंकर जयकिशन 30 वापरत, ह्यांनी त्यांच्यावर खडी करण्यासाठी 36 व्हायलिन्स वापरले. अतिशय सुंदर गाणं आहे आणि या गाण्याची एक मस्त आठवण आहे. मी लहान होतो त्यावेळेला आम्ही लग्नाला जायचो, त्यावेळेला लग्नाला बँड असत आणि बँडमध्ये असंच ऑर्केस्ट्रा असायचं आणि ऑर्केस्ट्रामध्ये ते गाणं पेश करायचं. मला आजही ती गाणं गाणारी मुलगी आठवते, अतिशय सुंदर दिसायला मुलगी होती आणि ते गाणं म्हणताना तिने पायावर ठेका घेतला होता तो पाय सुद्धा मला आठवतो. गाणं पाय त्या ज्या इतक्या सुंदर आठवणी आहेत त्या आठवणी पुन्हा जागृत करण्यासाठी हे गाणं आम्ही तुमच्या समोर पेश करतोय. लता मंगेशकर आणि कमल बॉरटचं गाणं हसता हुआ नुराणी चेहरा. Thank you.
आमच्या कार्यक्रमाला जी मंडळी येतात त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. संगीता मेळेकर ही अतिशय सुंदर गाते हे मी खरं सांगायची गरज नाही, तिचा गळाच सांगतोय. आणि अलिफिया शेट्टी, एक वेगळा आवाज, एक वेगळा सूर. जनक जनक पायल बाजा सिनेमा हे वसंत देसाईंचं एक वामनाचं पाऊल होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांची तीन पावलं, त्यातलं एक पाऊल जनक जनक पायल बाजे, दुसरा अर्थात दो अखे बारात आणि गुंज उठिशय नाही, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. पण ह्या सिनेमाच्या संगीताची तयारी करत असताना त्यांना असं जाणवलं की हा पेपर अत्यंत कठीण आहे. आणि ह्या सिनेमाच्या आधीचे दोन सिनेमे व्ही शांताराम यांचे पडले होते, त्यामुळे त्यांना नुकसान झालं होतं. तर त्यांना अशी भीती वाटत होती की हा जर सिनेमा पडला, आपल्या हातून जर चांगलं कार्य झालं नाही, हा सिनेमा पडला तर शांताराम अडचणीत येतील. म्हणून त्यांनी शांतारामांना सांगितलं की तुम्ही बापू माझ्याकडे संगीताची जबाबदारी सोपवण्याच्या ऐवजी नौशादना दिलं तर जास्त बोलू, कारण नौशादच्या नावावर त्या काळामध्ये सिनेमा चालत. पण शांतारामांनी सांगितलं नाही, मला संगीत तुमच्याकडूनच हवंय. आणि झनक झनक पायल बाजे हा 75 आठवडे चालला. या सिनेमाच्या नुसत्या नाचाच्या म्युझिकची एक स्पेशल रेकॉर्ड आहे, पण त्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे ना ती अत्यंत महत्वाची आहे. ती कशी आहे तुम्हाला सांगतो की ह्या सिनेमाचं संगीत करण्यापूर्वी वसंत देसाई भारतातल्या विविध प्रांतात गेले आणि तिथे जाऊन त्यांनी प्रत्येक प्रांतातलं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आणि फोक म्युझिक याचा अभ्यास केला. आणि कोण चांगले वादक आहेत, कसं आपल्याला संगीत चांगलं देता येईल याचा विचार करून परत आले. आणि येताना विविध प्रांतातले वादक त्याने आणले. आणि ते कोण होते यांची तुम्हाला नावं सांगतो. त्याने काश्मीरमधून शिवकुमार शर्मानं आणलं संतूरसाठी, त्याने बनारसमधून सामता प्रसादांना तबल्यासाठी आणलं, आणि कलकत्त्यामधून सुदर्शन खोल प्लेयर त्यांना घेऊन आले. काय गाणी होती झनक झनक पायल बाजे, म्हणजे मला तर प्रत्येक गाणं घ्यावं असं वाटेल. झनक झनक पायल बाजेचं गाणं तुम्हाला 1900 पुढे जाणं, म्हणजे तुम्हाला शेकॅन करायला कतरिना कैफ आल्यानंतर तिचा हात टाळून पुढे जाण्यासारखं आहे. मला टाळण्याची इच्छा नाही आहे आणि तुमची नसेल, म्हणूनच एक सुंदर गाणं तुमच्यासमोर मी पेश करतो. 909 नाही मिळणार. हेमंत कुमार आणि लता मंगेशकर. Oh,
आमचा राणा चटर्जी, विराट कोहली आमचा कधी रन्स करतो, म्हणजे आयपीएल मध्ये सुद्धा रन्स करतो, म्हणजे कुठल्याही प्रोग्राम मध्ये त्याच्या रन्स असतात. इथे मन्नाडेचा आम्ही एक प्रोग्राम केला, अक्षरशः अख्खा खांद्यावर त्यांनी नेला. मन्नाडेची गाणी इतकी सोपी नव्हती आणि एवढी त्या गाण्याने त्यांनी अतिशय खूप सुंदर म्हटलं आणि पॉप्युलर. स्पॉन्सर्सबद्दल मी मगाशी म्हटलं की त्यांनी आम्हाला जी मदत केली त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही करू शकलो. फक्त एकच गोष्ट जे स्पॉन्सरची मंडळी असतील त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जे पासेस घेऊन जातात ना त्यावर माणसं पाठवाव. याचं कारण असं आहे की खाली हाऊसफुलचा बोर्ड लावावा लागला कारण तिकीटं सगळी संपली होती. रसिक परत गेले त्यांना तर इथे बसता आलं पाहिजे, आणि जेव्हा रसिक परत जातो ना तेव्हा हृदयाला भोकं पडतात, वाईट वाटतं, कारण त्यांना इथे खरं ऐकायचं असतं. आम्ही हे रसिकांचा दरबार आहे, या रसिकांच्या दरबारामध्ये आम्हाला स्पॉन्सर्स लागतात पण त्यावर रसिकसुद्धा लागतात, आणि ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. अण्णा चितळकर म्हणजे श्रीरामचंद्र अक्षरशः जसे शीघ्र कवी असतो ना तसे शीघ्र संगीतकार होते. पटकन चाली सुचायच्या आणि पटकन चाली लावायच्या. एक अल्बेलाच्या रेकॉर्डिंगच्या वेळची एक गोष्ट सांगतो. वादक आले होते, लता दिदी आलेल्या होत्या आणि गाणं रेकॉर्ड होणार, तेवढंच काहीतरी बिनसलं, काय झालं कळलं नाही लोकांना, पण त्या गाण्याचं रेकॉर्डिंग कॅन्सल झालं. अण्णांनी काय केलं असेल, खिशातून एक कागद काढला, त्या कागदावर कुठलं पुढचं गाणं आहे बघितलं, ते गाणं वाचलं, पेटी घेतली आणि त्याच्यावर सूर छेडायला सुरुवात केली. त्या दिवशी किंवा त्या एक दोन चार दिवस आधी त्यांचं आणि लता दिदींचं काहीतरी फाटलं होतं, त्यामुळे लता दिदी त्यांच्याकडे पाठ करून बसल्या आणि हे गाणं गुणगुणत होते. गाण्याच्या चार ओळी गुणगुणल्यानंतर लता दिदी पटकन वळल्या आणि म्हणाल्या, काय सुंदर चाल लावली होती तुम्ही. आणि ते गाणं होतं धीरे से आजारे अखेल. म्हणजे मला असं वाटतं हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वात सुंदर अशी लोरी, ज्या लोरीवर मी सुद्धा गा केलेली आणि तुमच्यापैकी अनेकांनी त्या लहानपणी झोपले असेल, तुमच्या आईने म्हटलं असेल. आणि गंमत तुम्हाला सांगतो की अण्णांना चितळकरांना सुद्धा त्यांची आई लोरी म्हणून झोपवायची, पण चितळकर कधीही झोपू शकले नाहीत. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या आईचा आवाज अत्यंत भसाडा होता. त्यावेळेला लता मंगेशकर कुठे होती, आई महत्वाचा भाग आहेच. आणि तिला असं वाटलं की आपला मुलगा हा संगीत द्वेष्टा आहे, याला संगीतातलं कळत नाही, तो एक मोठा संगीतकार होईल हे त्याची कल्पनाही तिला नव्हती. ह्या गाण्याचा आणखीन एक किस्सा तुम्हाला सांगतो, तो सांगण्यासारखा आहे की ह्या गाण्याची आणि अजय हा तू ऐकण्यासारखा किस्सा आहे की ह्या सिनेमाची गाणी लिहिण्यासाठी राजेंद्र कृष्णांना मी त्यांना सुचत नव्हतं असं म्हणणार नाही, पण मूड नसावा किंवा काय नसेल ते गाणे लिहून देत नव्हतं. अण्णांना माहिती होतं की नेमकं काय करायला पाहिजे. अण्णांनी त्यांना पकडलं, आपल्या घरी आणलं, घरात एका रूममध्ये कोंबलं, बरोबर एक 10-20 बिअरच्या बाटल्या ठेवल्या, बाहेरून कुलूप लावलं आणि निघून गेले. संध्याकाळी अण्णा परत आल्यानंतर त्यांना अल्बेलाची सगळी गाणी मिळाली. तात्पर्य काय, बिअर वाईट नाही, बिअरमुळे कविता सुचतात, पण अशा माणसाला की ज्याच्याकडे प्रतिभा आहे, नाही तर प्रत्येक बिअर बार मधून कवी निघाले असते, तसं काय झालेलं नाही. एवढीच इच्छा आहे की हे गाणं ऐकल्यानंतर प्लीज झोपू नका, ही झोपण्याची वेळ नाही आहे. हा धीरे से आजारी अखियन में निंदिया
आम्हाला स्पॉन्सरशिप दिली, त्यामध्ये आणखीन काही मंडळी आहेत, PMC बँक, न्यू इंडिया अश्युरन्स, ONGC, अभ्युदय बँक आणि NKGSB बँक. हां, घेऊया ना आपण वन्स फॉर. नक्की बघा, ह्या कार्यक्रमामध्ये 27 गाणी आहेत, 27 गाणी, आणि वन्स फॉर नक्की घ्यायचं आहे. पण आपण थोडं पुढे जाऊया आणि मग वन्स फॉर घेऊया. एन दत्तांच्या आधी आणखीन एका दत्ताने हिंदी चित्रपटाच्या संगीतावर आपला ठसा उमटवला. तो माणूस होता के दत्ता उर्फ दत्ता कोरगावकर. ऐकलंय तुम्ही नाव? नवीन पिढीने ऐकलं असण्याची शक्यता नाही, पण जुन्या पिढीने नक्की ऐकलं असेल. त्यावेळी ती स्टाईल होती, म्हणजे व्ही शांताराम नंतर अशा प्रकारची नावं घ्यायची. व्ही शांताराम किंवा चितळकरांनी सुद्धा सी रामचंद्र असं नाव घेतलं. इतकं की तुम्हाला सांगतो की गजानन जागीरदारांना, मराठी माणूस, की सी रामचंद्र म्हणजे चितळकर हे माहीत नव्हतं. एकदा प्रभातमध्ये त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं, जर काय होतं की एकदम थोडं डिस्टर्ब व्हायला होतं प्रेझेंटला, नाही त्यांना करावंच लागतं, त्यामुळे त्यांचा नाही लागाय. तर त्यांनी सांगितलं एकदा की एकदा चितळकरांना ते भेटले आणि चितळकरांना सांगितलं, बघ एक सी रामचंद्र नावाचा एक मद्रासी मुलगा आलाय, काय संगीत देतोय, धुमाकूळ घालतोय, तुम्ही तरुणांनी काहीतरी करायला पाहिजे, तुम्ही त्याला तसं करण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा त्यांना नंतर कळलं की ज्या माणसाशी बोललो तोच सी रामचंद्र आहे, तेव्हा त्यांना प्रचंड ओशाळल्यासारखं झालं. हे जे के दत्ता होते किंवा दत्ता कोरगावकर, त्यांनी पहिल्यांदा लता दिदी आणि आशांचं पहिलं द्वंद्व गीत रेकॉर्ड केलं, ये रुकी रुकी हवा आहे दामन या सिनेमातलं. आणि लताचं एक लोकप्रिय गाणं आहे गाय लता गाय लता, ते सुद्धा या दत्तांचं. पण दत्ता खऱ्या अर्थाने गाजले ते नूरजहानच्या एका गाण्यामुळे, नूरजहानच्या खऱ्या दोन सिनेमामुळे, एक नादान आणि दुसरा अर्थातच बडीमा. आणि बडीमातल्या काही गाण्यांमुळे, त्यातलं एक गाणं मात्र त्यांना आवडणारं, प्रचंड, खरं म्हणाल तर प्रचंड आवडतं गाणं. त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या गाण्यापलीकडे संगीतच नाही आहे, दिया जला के आ बुझाया असं गाणं आहे. आणि ते गाणं त्यानंतर ओपी नय्यरना इतकं प्रचंड आवडलं की ओपी नय्यरने एकदा एक पियानो विकत घेतला आणि के दत्तांच्या घरी नेऊन दिला भेट म्हणून, केवळ त्या गाण्यासाठी. आणि नूरजहान त्या गाण्याला कशी आली, कसं रेकॉर्डिंग केलं, हे के दत्तांना शेवटपर्यंत आठवण होतं. आणि शेवटपर्यंत त्या आठवणीत ते मशगूल व्हायचे आणि ती आठवण सांगायचे की ती कशी पांढऱ्या साडीत आली आणि हृदयस्पर्शी दैवत तिने कसा म्हटला. आणि एक तिची एक स्टाईल होती की ती गाण्यापूर्वी, म्हणजे स्टुडिओत शिरण्यापूर्वी चपला बाहेर काढायची आणि मग आज जायची. आणि ती जेव्हा पाकिस्तानला गेली, तेव्हा पाकिस्तानमधल्या ज्या मुस्लिम गायिका होत्या त्यांनी सुद्धा नूरजहानला तसंच फॉलो केलं, कारण शेवटी स्टुडिओ हे देवघर आहे, तिथे जाताना आपण चप्पल काढायलाच पाहिजे, ही नूरजहानची भूमिका होती. हे गाणं अतिशय कठीण आहे, ते गायलाही कठीण आहे, वाजवायलाही कठीण आहे. ते गाणं आज तुमच्या समोर पेश करते अलिफी आई, अतिशय सुंदर रीतीने पेश करते. गेल्याच मला वाटतं इथे एक महिन्यापूर्वी आम्ही कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमात सुद्धा तिने हे गाणं म्हटलं होतं.